लोकसभेच्या लढाईच्या तयारीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं कालपासून मुंबईत आढावा बैठक घेतली होती. बैठकीतल्या चर्चेनंतर आता राष्ट्रवादीनं लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे. पण यात केवळ दोनच मंत्र्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. निवडणुकीतली कुठलीही जोखीम पत्करायला राष्ट्रवादीचे मंत्री तयार नसल्याचं चिन्ह दिसतंय. नाशिकमधून छगन भुजबळ आणि बीडमधून सुरेश धस यांची मात्र निवडणूक लढायची तयारी आहे. काँग्रेसनं जागा सोडायची तयारी दाखवली तर रायगडमधून सुनील तटकरे आणि यवतमाळ वाशिममधून मनोहर नाईक यांना रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. पण मंत्र्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली नाही म्हणून काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्वांना दम भरला होता. तरी देखील दोनच मंत्र्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. आज दिवसभर याची चर्चा होती. मंत्र्यांनी पण जर साहेबांनी निर्णय घेतला तर सर्वांनी निवडणूक लढलं पाहिजे ही भूमिका स्पष्ट केली आणि सर्व नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे की साहेबांनी निर्णय घेतल्यानंतर सर्व आमची तयारी, आम्हाला वाटतं यावेळी काही मंत्री निवडणूक लढतील. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये 22 मतदारसंघातला आढावा घेण्यात आला आणि संभाव्य उमेदवारांच्या नावांची देखील चर्चा झाली आहे. बघूयात ही यादी नेमकी काय आहे. राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी लोकसभेचे संभाव्य उमेदवार बघूया. अमरावतीमधून राजेंद्र गवई, गुणवंत देवपारे, दिनेश बुब. बीडमधून जयदत्त क्षीरसागर किंवा सुरेश धस. मावळमधून लक्ष्मण जगताप. शिरूरमधून वल्लभ बेनके आणि कल्याणमधून आनंद परांजपे. तर ठाण्यातून संजीव नाईक यांचं नाव चर्चेत आहे. उस्मानाबादमधून पद्मसिंह पाटील यांनी उभं राहावं यासाठी प्रयत्न चालले आहेत. माढा या शरद पवारांच्या मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, संजय मामा शिंदे आणि सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या पत्नी यांची नावं चर्चेत आहे. तर परभणीमधून विजय भांबळे यांचं नाव आहे. गोंदियामधून प्रफुल्ल पटेल आणि बुलढाण्यात रेखाताई खेडेकर, राजेंद्र शिंगणे यांची नावं चर्चेत आहे. दक्षिण अहमदनगर मतदारसंघातून राजीव राजळे, बबनराव पाचपुते यांची नावं चर्चेत आहेत. कोल्हापूरमधून मुन्ना महाडिक यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. दिंडोरीमध्ये एटी पवार, साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि बारामतीमध्ये सुप्रिया सुळे. ईशान्य मुंबईमध्ये संजय दीना पाटील हे सध्याचे खासदारच पुन्हा निवडणूक लढवतील. जळगाव काँग्रेसला सोडण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे. तर रावेरमध्ये रवींद्र पाटील यांचं नाव पुढे येत आहे. हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा ही जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी आहे. नाशिकमधून छगन भुजबळ यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींची पसंती आहे. तर हातकणंगल्यातून जयंत पाटील यांनी निवडणूक लढवावी असे प्रयत्न चाललेले. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला एक थोडासा धक्का किंवा हादरा देणारी घटना घडतेय. दिल्लीतल्या यशानंतर उत्साह वाढलेल्या आम आदमी पार्टीनं आता